नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रॅक्टिकल फार्मिंग या युट्यूब चॅनल तर मित्रांनो आज आपण पावसाळी मक्याचं खत नियोजन कसं असायला पाहिजे विविध शेतकऱ्यांचे प्रश्न होते की सर आम्ही मक्याचं खत नियोजन अशा अशा, अशा पद्धतीने केलेलं आहे अमुक अमुक डोस दिलेला आहे की तो योग्य डोस आहे का याच्या व्यतिरिक्त कुठला डोस द्यायचा असे विविध शेतकऱ्यांचे प्रश्न होते त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतो आहे मित्रांनो की पावसाळी मक्याचं खत नियोजन कसं असायला पाहिजे चांगल्या उत्पन्नासाठी क्वालिटीयुक्त उत्पन्न चांगलं ॲव्हरेज उत्पन्न ॲव्हरेजपेक्षाही चांगलं उत्पन्न कसं बसेल याच्यासाठी आपण हे खताचं नियोजन कसं करायला पाहिजे त्याबद्दल बोलणार तर मित्रांनो पावसाळी मक्याला खत नियोजन करायचे म्हणजे तर विविध शेतकऱ्यांना अडचणी अशा येतात की आपण जर पाहिलं पावसाळी मके हे जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के हे पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर किंवा मोकाट पद्धतीने लागवड केलेली असते क्वचित काहीतरी पाच दहा टक्के शेतकऱ्यांची मका ही ठिबक सिंचनावर असते मग त्यांना अडचणी येत नाहीत की कुठल्या वेळेला कुठली खतं द्यावे मग बाकीचा जो मका आहे जो पावसाळी मका आहे त्याचं नियोजन कसं करायला पाहिजे तर मित्रांनो आपण जर सुरुवात याच्यापासून केली की ज्या वेळेस आपण पावसाळी मका विविध शेतकरी कोणी टोकन पद्धतीने लागवड करतं तर कुणी पेरणी यंत्राच्या सहाय्याने मक्याची लागवड केलेली असते मग या सुरुवातीच्या काळामध्ये काही काही शेतकरी पहिल्या पेरणीच्या वेळीस किंवा पेरणीसोबत एक खताचा डोस देत असतात आपण त्याला बेसल डोस म्हणतो किंवा पेरणीसोबत दिला जाणारा डोस बोलला जातो तर त्यावेळेस काही काही शेतकरी सिंगल सुपर पासेड असेल एन पी के स्वरूपातील एखादं मिश्र खतं असेल डी ए पी असेल दहा सव्वीस सव्वीस असेल तीन पंधरा पंधरा असेल एकोणावीस एकोणावीस असेल असे विविध प्रकारची खतं आपलं पेरणीसोबत देत असतात पण त्याच्यानंतर हा एक बेसल डोस बोलला जातो किंवा आपण बेसल डोस देत असतात ज्यांना शक्य आहे ते पेरणीसोबत देतात पण ज्या वेळेस टोकन पद्धतीने जे करतात शेतकरी त्यांना हा बेसल डोस देता येत नाही पण काही शेतकरी सुरुवातीच्या आधी सिंगल फॉस्फेट आपल्या पेरणीपूर्व बेसल डोस देत असतात पण काही शेतकरी पहिला डोस हा बेसल डोस देत नसतात त्यासाठी मग आपल्या पिकाला पहिला डोस कधी द्यायला पाहिजे तर मित्रांनो आपलं मका पीक उगवणीनंतर पंधरा ते वीस दिवसानंतर आपला पहिला खताचा डोस इथं गेला पाहिजे मग इथं कुठलं खतं आपलं जाणे गरजेचं आहे तर इथं आपल्या पिकाला सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे महिन्याभराचा आपलं पीक असतं त्यावेळेस कुठलंही पीक असो मका असो किंवा कुठलंही पीक असो त्या पिकाची शाकीय वाढ होत असते मग शाकीय वाढ होण्यासाठी कुठले अन्नद्रव्य किंवा कुठली खतं आपल्याला महत्त्वाची असतात पिकासाठी तर एन पी के स्वरूपातील एन आणि पी तुमचा नायट्रोजन आणि फॉस्फरस म्हणजेच नत्र आणि स्फुरद या दोन खतांची आपल्या पिकाला सगळ्यात जास्त गरज असते मग आपला इथं युरिया आणि दाणेदार म्हणजे सिंगल सुपरफास्फेट या खतामध्ये गेला पाहिजे त्यासोबतच काही शेतकरी इथं मिश्र स्वरूपातील खतं असतील डी ए पी असेल दहा सव्वीस सव्वीस असेल तीन पंधरा पंधरा असतील बारा बत्तीस सोळा असेल या प्रकारच्या खताचा मारा करू शकतात पहिल्या डोसाचा पण काही शेतकरी युरिया आणि दाणेदार या दोन खतांचा मारा आणि त्यासोबत आपल्या मका जर शेवटपर्यंत क्वालिटीयुक्त ठेवायचा असेल काळोखी आपल्याला मेंटेन करून ठेवायची असेल तर आपण या खतामध्ये एकरी दहा ते पंधरा किलो पहिल्या आणि दुसऱ्या डोसमध्ये झिंक सल्पेट घेऊ शकतात जेणेकरून आपल्या मक्याला झिंकची डिफिशियन्सी येणार नाही यासाठी आपला पहिला खताचा डोस हा पंधरा ते वीस दिवसामध्ये जास्तीत जास्त पंचवीस दिवसापर्यंत आपला हा डोस झाला पाहिजे त्याच्यानंतर तिथून पंधरा दिवस किंवा वीस दिवस याच्या आतमध्ये आपल्याला दुसरा खताचा डोस करायचा आहे तर मित्रांनो इथं आपल्याला दुसरा खताचा डोस एक मजबूत खताचा डोस द्यायचा आहे कारण की पावसाळी मक्याचं काय होतं की आपल्याला टाईम भेटत नाही सततचा पाऊस लागून राहतो आपले एक दोन तीन किंवा आठवडाभर इकडे तिकडे खतं टाकण्यास उशीर होतो मग आपला मका डोक्याच्यावरती वाढून जातो किंवा शेवटच्या पानावर येतो मग आपल्याला हा डोस करणे शक्य होत नाही कारण की ह्या मक्यात जर पाहिलं तर हा मका दाट असतो आपला जो पावसाळी मका आहे तो पेरणी यंत्राच्या सहाय्याने पेरला असला तर दाट असतो आणि आपल्याला चालताना प्रॉब्लेम होतो म्हणून दुसरा खताचा डोस हा लवकरात लवकर आपला मका कमरेपर्यंत होईपर्यंत झाला पाहिजे आणि तिसरा डोस जर शक्य असेल लोकर। चालता येत असेल आपल्याला तर आपण अधिकच्या उत्पन्नासाठी तिसरा डोस करू शकतो कारण की मका हे पीक खादाळ पिकामध्ये पी बोललं जातं किंवा खादाळ पिकामध्ये मोडल्या गेलेल्या त्याला कितीही द्या शेवटपर्यंत त्याला काही आपण खतं दिले तर त्याला कमीच पडतं मग आपण शक्य असेल एक दोन किंवा तीन डोस करू शकतो आता दुसरा डोस घेताना आपण इथं एन पी के स्वरूपातील मिश्र खतांचा मारा इथं करावा लागेल का काही काही शेतकरी नुसतं दहा सव्वीस सव्वीस असेल तीन पंधरा पंधरा असेल आठ एकवीस एकवीस असेल बारा बत्तीस सोळा असेल अठरा अठरा असेल असे विविध प्रकारचे ग्रेड आपल्याला बाजारात मिळून जातात खतांचे त्या खतांचा मारा करतात पण आपण इथं दहा सव्वीस असेल किंवा एखादी बॅग युरियाची असेल किंवा एखादी बॅग दाणेदारची असेल असं जर आपण खताचं नियोजन ठेवलं तर आपला ख मका हात चांगल्या प्रकारे आपल्याला उत्पन्न देऊ शकतो आणि त्याच्यानंतर शक्य असेल तर तिसरा डोस आपण त्याच्यानंतर जवळजवळ अडीच महिन्यापर्यंत आपण तिसरा डोस करू शकतो त्यामध्ये पण आपलं हे सेम खत राहील मागच्या दुसऱ्या डोसाप्रमाणे जो खत असेल तो खत आपण पण जास्तीचा मारा इथं आपण करू शकतो जेणेकरून ज्यावेळेस आपले तुरे निघतात किंवा मक्याचे कणसे निघत असतात त्यावेळेस आपल्याला ही कणसे किंवा तुरी आपले क्वालिटीयुक्त निघतील याच्यासाठी आपण हा तिसरा डोस करू शकतो मित्रांनो अशा प्रकारे जर आपण पावसाळी मक्याचं नियोजन केलं अगदी पहिल्या डोसापासून तर शक्य असेल तिसऱ्या डोसापर्यंत जर आपण नियोजन केलं तर, 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 नियो तर आपलं कनिसही चांगले निघेल तुरेही चांगतील चांगले निघतील अर्थातच कनिस आणि तुरे जर चांगले निघले तर आपली पॉलिनेशनची क्रिया चांगली होईल आणि दाणे भरण्याची क्रिया चांगली होईल अर्थात दाणे चांगले भराले तर, आप तर, 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 आप तर आपला मका क्वालिटीयुक्त आपल्याला दिसेल तर मित्रांनो आपल्या पाठीमागे हा जो मका आहे हा मका आज जवळजवळ अडीच महिन्याचा झालेला आहे किंवा सव्वा दोन ते अडीच महिन्याचं झालं आहे सगळ्यापैकी म्हणजे बऱ्यापैकी तुरे निघून झालेले आणि कनसे पण निघले आणि दाणे भरण्याची वेळ चालू आहे या मक्याला आपण फक्त दोन डोस आपल्या इथे झालेले आहे कारण की पावसाच्या सततचा लागून पाऊस राहिल्यामुळे आपल्याला इथं तिसरा डोस देणे शक्य झालं नाही आणि शक्य आता तर शक्य नाही आहे कारण की मक्यामध्ये चालता पण येत नाही आहे म्हणून या मक्याचे आता दोनच डोस झालेले आहे आप आपल्याला जर वेळ असेल किंवा आपल्याला जर शेतामध्ये चालता येत असेल आपण अधिकच्या उत्पादनासाठी आपण एक तिसऱ्या प्रकारचा डोस घेऊ शकतो त्यामध्ये तुमचं मिश्र स्वरूपातील एन पी के स्वरूपातील खतांचा आपण मारा करू शकतो तर मित्रांनो अशा प्रकारे जर आपण सुरुवातीपासून खताचं नियोजन केलं तर आपला मका शेवटपर्यंत क्वालिटीयुक्त राहील आणि उच्च प्रतीचे म कनिस किंवा उच्च प्रतीचे दाणे क्वालिटीयुक्त दाणे आपल्याला मिळेल आणि याचा नक्कीच आपल्या उत्पन्नात अधिकाधिक फायदा होऊ शकतो तर मित्रांनो अशा प्रकारे आपण ह्या खताचं नियोजन करू शकतात याच्या आधीही आपले चॅनलवर रब्बी मका असेल खरीप मका असेल त्यांचं खत नियोजन अगदी सुरुवातीपासून पहिला डोस दुसरा डोस आणि तिसरा डोस सगळे व्हिडिओ तुम्हाला चॅनलमध्ये मिळून जातील डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली तुम्ही जाऊन बघू शकता की मक्यात संपूर्ण खत व्यवस्थापन कसं करायचं तर मित्रांनो जे मकावर्गीय शेतकरी असतील त्यांना काही अडचणी असेल तर आपल्या अडचणी कमेंट बॉक्समध्ये आपण नोंदवू शकतात तुमच्या प्रश्नांना उत्तरे दिले जातील धन्यवाद मित्रांनो